गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण विषय मराठी या भागातील आपण समोरचा भाग बघणार आहोत. या विषयातील आपला समोरचा भाग आहे लेसन नंबर 9. लेसनचं नाव आहे जनाई. पाठ क्रमांक 9. आपल्या पाठाचं नाव आहे जनाई आणि या पाठाचे लेखक आहे शंकर पाटील. जनाई या पाठामध्ये आपल्याला एका धाडसी बाईची गोष्ट सांगितलेली आहे जी आपल्या घरातील कष्ट करून स्वतःचे पोट भरत असते, आपल्या मुलांचे पोट भरत असते, परंतु ती धाडसाने एका भुजंग म्हणजे एका सापाचा कसा सामना करते आणि कशी हिम्मत करते याबद्दल आपल्याला या पाठामध्ये सांगितलेले आहे. चला तर मग आपण आपला पाठ सुरू करूया. दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फळातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती. पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं. केव्हा घरात जाऊन पडील असं तिला झालं होतं. पण थेट वस्तीवर न जाता वाटवाकडी करून ती शेंगाच्या वावरात शिरली. आज सोमवार, दोन वेळ उपटून घ्यावेत, पोरंही चार शेंगा खातील आणि आपल्यालाही आपल्याही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगालगा ती शेंगाच्या वावरात आली. नी बुलल्यागत बघत उभी राहिली. आता इथे आपल्याला जनाईची गोष्ट सांगितली आहे. ती दुपारी उसाच्या फळ्यातून बाहेर आली म्हणजे उसाच्या शेतातून बाहेर आली. पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती म्हणजे तिची कंबर दुखत होती. पाण्याची दार धरून कंबर दुखत होती म्हणजे पाटाचा प्रवाह बदलले. मग ती पाल्याने कापलेलं अंग सारं भगभगत होतं म्हणजे तिचं अंग सर्व भगभगत होतं. ती खूप थकली होती. तिला घरी जाऊन मी केव्हा आराम करेल असं वाटत होतं. परंतु ती सरळ न जाता एका वाकड्या रस्त्याने ती एका शेंगाच्या वावरात शिरली म्हणजे शेंगाच्या वावरात गेली. तिथून ती शेंगा तोडून आपल्या मुलांना आणि स्वतःच्या पोटाला आधार होईल असा विचार करून ती पटापट त्या शेंगाच्या वावरात गेली. गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झगामग करावा तसं ते वावर चमकत होतं. इथे वावरासाठी हे विशेषण वापरलेलं आहे गॅसबत्तीच्या प्रकाशात. वर ऊन असलं तरी खाल गार वाटत होतं. शेंगांना आलेली पिवळी फुलं बेलबुट्टीगत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला होता. रात्रंदिवस घाम गाडून आपल्या हाताने काढलेल्या त्या काशिंद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला. भर दुपारची वेळ आणि रो रो करून आवाज कानावर येऊ लागला. आता ती जेव्हा शेंगाच्या वावरामध्ये गेली तिथे शेंगाच्या वावराचे वर्णन इथे गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू या प्रकारे केलेले आहे म्हणजे तो हिरवगार तो शेंगाचं वावर दिसत होतं. त्याला आलेली पिवळी फुले हे बेलबुट्टीगत दिसत होती. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विणला आहे या प्रकारचे विशेषण त्या शेंगाच्या वावरासाठी वापरलेले आहे. रात्रंदिवस घाम गाडून आपल्या हाताने काढलेल्या त्या काशिंड्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली म्हणजे तिने त्या तोडलेल्या शेंगा बघून ती एक वेळ त्या शेंगांकडे बघत उभी राहिली. पण थोड्या वेळाने तिला एका विमानांचा आवाज आला. भर दुपारी तिच्या कानावर तो रो रो करून विमानाचा आवाज यायला लागला. ती म्हणाली, अग्ग बाई विमान. म्हणून तिने वर बघितलं. पण वर काहीच नव्हतं, नुसतं कोरडं आभाळ पसरलं होतं. मग तिला समजत नव्हतं की हा विमानाचा आवाज येत कुठे आहे. निळं बोर्ड आभाळ चिटपाखरूसुद्धा नव्हतं आणि रो रो असा आवाज तेवढा कानावर येत होता. कुठून आवाज येतो आहे हे कळेना आणि झेंडू फुटल्यागत झाला. उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल उपटायला खाली वाकली आणि विमान समोर येऊन अंगावर आल्याचा भास झाला.
खाली केलेली मान वर करून बघती तर समोरच्या चार काकरीचे वेल उलथे पालथे होत होते. भुईमुंगाच्या आऱ्या वर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हादरा देत होती. रो रो असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितले तर काळ्या ठिपक्यांची एक चार वाव तुडी अंगावर धावून येत होती. अगं बाई साप, म्हणून जनाई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पायनं टेकता वारं सुटावं तशी पळत सुटली. मागे न बघता थेट वस्तीवर जाऊन धडकली. धाब दणानून गेलं. तिच्या पोटामध्ये घाबरा पडला होता. तिच्या जीवात जीव नव्हता. बघा, तिला जो विमानाचा आवाज येत होता तो विमानाचा आवाज सरळ तिच्या समोर येऊन उभा झाला. म्हणजे ते विमान होतं का? नाही, तो एक खूप मोठा साप होता. त्या सापाला ती समोर बघून खूप घाबरली. ती किंचाळायला लागली, अगं बाई साप, असे म्हणून ती पळत सुटली. तिचा जीव खालीवर होत होता. तिच्या पोटामध्ये घाबरा सुटला म्हणजे तिला खूप भीती वाटत होती. तिच्या जीवात जीव नव्हता. ती जमिनीला पाय न टेकवता म्हणजे पटापट ती आपल्या वस्तीकडे धावत गेली, कारण तिला खूप मोठा साप दिसला होता. अंग सारं घामानं थबथबलं होतं. तोंडावाटे शब्द फुटत नव्हता. वाचाच गेल्यागत झाली होती. हातपाय थरथरत होते. उर धडधड करीत होतं. वस्ती कशी गाठली हेच तिला समजलं नव्हतं. वस्ती गाठली हे तरी खरं का, म्हणून डोळ्यांनी ती अवतीभोवती बघत होती. मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचं सारे भाऊबंद गोळा होऊन गे होते. बघता बघता सारी वस्ती गोळा झाली. कालवा पडला. काय झालं आहे? म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागले. जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत होती. आता काय सांगायचं? ऊर अजून धडधडत होतं. कानातला आवाज जात नव्हता. काहीच बोलणं सुधरत नव्हतं. आणि कसं सांगायचं? तोवर चुलत सासराही उठून आला आणि विचारू लागला, काय झालं जना? उन्हाची अशी आरडत पडत का आली? बघा, तिला साप दिसला म्हणून ती खूप वस्तीकडे धावत धावत गेली. खूप घाबरली होती. धावत धावत ती आपल्या वस्तीकडे गेली पण तिच्या तोंडातून शब्दसुद्धा निघत नव्हता. ऊर धाडधाड करीत होतं म्हणजे तिची छाती खालीवर होत होती. जसं आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यावर आपली छाती धडधड करते तसं तिचं होत होतं. तिला वस्ती खरंच आपण गाठली आहे की नाही हे सुद्धा समजत नव्हतं. म्हणून ती डोळ्यांनी अवतीभोवती बघत होती आणि आपल्या मनाची खात्री करून घेत होती की मी वस्तीमध्ये पोचली आहे. तिची ही हालत बघून तिथे सर्व लोक जमा झाले. तिचे मुलंसुद्धा काय झालं आहे असे तिला विचारत होते. नंतर तिचा चुलत सासराही आला आणि त्यांनी पण तिला विचारले, काय झालं जना? उन्हाची अशी आरडत पडत का आली? तू उन्हामध्ये अशी धावत धावत का आली आहे? असे सासऱ्यांनी तिच्या विचारले. नंतर धाप लागलेला ऊर नंतर धाप लागला ऊर तिला धड बोलू देत नव्हता. घडला प्रसंग कसाबसा तिनं वर्णन केलं आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली. ते ऐकून सारी वस्ती भल्यागत झाली. भ्याच पडलं. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या बाळवल्लांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. ऐकून सगळ्यांनाच माहीत होतं पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली. त्यावर त्याचा कधी धूम नव्हता. कैक वर्ष त्याचा विसर पडल्यागत झाला होता. त्यावर आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चपापल्यागत झाली होती. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला. एक विमान सारखं फिरत राहिलं.
आता जनाईने वस्तीतील लोकांना सर्वांना सांगितले की तिला काय दिसले. तिने सर्वांना सांगितल्यावर सर्व वस्तीतील लोकसुद्धा घाबरले. बालवडिलांकडून आपण हे ऐकलं होतं असे त्यांना आठवू लागले. पण केक वर्ष म्हणजे काही खूप वर्ष त्या सापाचा काही पत्ता नव्हता. त्या सापाला इथे भुजंग म्हटलं आहे. त्या भुजंगचा काही पत्ता नव्हता. काही दिवसाआधी त्याची कात तेवढी दिसली होती, परंतु त्यावर त्याची काही गाठभेट नव्हती आणि तो खूप वर्ष कोणाला दिसलाही नव्हता. म्हणून लोकांना असं वाटत होतं की तो तिथे आता नाही आहे. परंतु आता जनाईला त्याचं दर्शन झालं होतं म्हणून सर्व वस्तीतील लोक घाबरले. नंतर जमा झालेले भाऊबंदसुद्धा निघून गेले. परंतु जनाईच्या कानातून त्या सापाचा आवाज काही जात नव्हता. तिला अजूनही एक विमान फिरत आहे असं वाटत होतं. परंतु तरीही घरात बघून घरात बसून कसं भागणार म्हणून जीवाचा धडा करून जनाई शेतावर जात राहिली. म्हणजे हिम्मत करून ती तरीसुद्धा शेतामध्ये जात राहिली. कारण घरात बसून जर राहिली तर तिचं घर कसं चालणार असा विचार करून ती शेतावर जात राहिली. एक दिवस तो समोर येऊन ठकल्यावर मात्र तिनं त्याला बजावलं. म्हणजे परत तो साप तिच्या समोर आला. आता तो साप जेव्हा यावेळेस तिच्या समोर आला त्यावेळेस ती घाबरली नाही, तर तिने त्याचा सामना केला. ती त्या सापालाच बजावलं. म्हणजे सापालाच ती रागवत होती. ती काय बोलली सापाला, का बाबा आमची पाठ घेतलीस, कशापायी भया दावाय लागालीस, आमच्या रानात वस्तीला राहिलास तर आमची राखण करशील का भ्या दावशील, तूच राखण कराय पाहिजे. कसं कसं चाललं आहे ते तू बघतोस ना, कशा तऱ्हेनं दिवस काठव लागलंय हे तुला, हे काय तुला माहीत नाही बाबा, लई जीव वैतागलाय माझा, वस्तीला हैस आमच्या, लई नाही थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे. कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला, माझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात. मग बाई माणसाला इनाकारी त्रास देणं हे तुझं काम नाही. माझ्या वाटेला तू जाऊ नयेस. ह्याच्या परस काय तुला मी आता जास्त सांगतय सांगत नाही. सांगायचं ते तुला सगळं सांगितलं. आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खाते. तवर आपला कुठंतरी गमगार निघून जा कसा. माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंधळा कापायला लागणार बघ. असं बसून कसं भागल, दिवस बुडुस्तर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे. हे बघ आता शेवटचं तुला हात जोडते. मी मरायलाच आलोय, काय करायचं ते तुझं तू ठरव. खाऊ मी भाकर आता. बघा तिला तो साप दिसल्यावर ती त्या सापाला विनवणी करत होती. ती त्या सापाला सांगत होती की तू आमची पाठ का धरली आहे, आम्हाला भीती का दाखवत आहे, तू आमची राखण केली पाहिजे तर तू आम्हाला भीती दाखवत आहे. माझ्या घरात माझ्याशिवाय कोण करणार आहे, कोण पुढे होऊन माझं घर चालवणार आहे. मग तू बाई माणसाला विनाकारण त्रास का देत आहे, माझ्या वाटेला जाऊ नको. याच्या पुढे मी तुला अजून काय सांगू. मी आता मरायलाच आली आहे, तुला जे करायचं आहे ते तू कर. आता मी माझी भाकर खाते, बाकी तुझं तू ठरव. असं म्हणून ती आपली भाकर खायला लागली. म्हणजे सापाची परवानगी घेतल्यासारखी जनाई तिथनं हालली आणि एका झाडाच्या खाली जाऊन ती आपल्या भाकर तुकडा जो आणला होता तिने भाकरीचा तो ती खायला बसली. बघा समोरच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये परवानगी घेतल्यागत करून जनाई तिथनं हल्ली बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली. फडक्यातली भाकरी काढून त्या हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली. तिथे दोन घटका बसून तिनं सावचित्त्यानं जेवण केलं. दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातली. संघ आणलेलं तांब्यावर पाणी पिली.
ढरकण डोन ढेकर आले आणि मग ती उठली. आडवा पदर बांधून रानात शिरली. हातात विळा घेतला आणि मनगटासारखी धाटं भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली. अशा प्रकारे जनाईने एका साप्पाचा सामना केला आणि त्याला घाबरून ती घरात न बसता हिमतीने परत शेतावर जाऊन आपलं काम तिने सुरू केलं आणि आपल्या कामाला तिने सुरुवात केली आणि त्या सापाची भीती मनातून काढली. आपल्याला या पाठातून हाच बोध मिळतो की एखाद्या गोष्टीची आपण मनामध्ये जर भीती बाळगली तर आपण त्या गोष्टीचा सामना कधीच करू शकत नाही. म्हणून मनामध्ये भीती न बाळगता त्या गोष्टीचा आपण सामना केला पाहिजे. त्याशिवाय आपल्या मनातील भीती निघून जाणार नाही. जसं जनाईने त्या सापाचा सामना केला. मग तुम्हाला हा पाठ आवडला आणि हा पाठ तुम्हाला समजलाही असेल. समजला की नाही? ओके. या पाठातील मग तुम्हाला प्रश्नोत्तरं तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके स्टुडंट, बाय.